रामराव राठोड विद्यालयात रक्तदान शिबिरासह विविध उपक्रमांचं आयोजन. परभणी शहरातील अजिजिया नगर येथील रामराव राठोड विद्यामंदिर इथे संस्थेचे सचिव आशिष अंधारे यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रहेभर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संतोष अंधारे हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद परभणी रावजी सोनवणे, रहेबर सेवाभावी संस्थेचे कोषाध्यक्ष माणिकराव अंधारे मार्गदर्शक म्हणून, आरोग्य विभाग प्रमुख परभणी विधानसभा शिवसेनेचे राहुल कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक पठाण सर, लखन जामकर आदींची उपस्थिती होती. आज आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि शाळेचं गणवेशाचंही वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या सामान्य विज्ञान परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी रामराव राठोड विद्यामंदिर येथील सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच अंधारे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. आमच्या प्रशालेतील सर्व शिक्षक यांनी अतिशय सुंदररित्या हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो आणि त्यांच्याकडून इच्छा व्यक्त करतो की त्यांना ज्या सुखसुविधा म्हणजे संपूर्ण आमदार फॅमिली आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याच्यात मेहताही आहेत, पूर्ण आमदारे परिवार आहे. जसं आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत गोष्टी, तसं रामराव राठोडांनी शाळेमधील प्रत्येक विद्यार्थी हा चांगल्या पद्धतीने शिकला पाहिजे अशी तुम्ही मेहनत घ्यावी अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि इथून तुम्ही याच्यानंतर असे राज्य जरी नाही केले तरी चालतील, ते लवकर जितकं घडतील तितका मला आनंद मिळत आहे आणि तुमच्याकडून ती भेटवस्तू समजून मी स्वीकारल आणि सर्वांना धन्यवाद देतो. थँक्यू. आज आमचे मित्र आशिषदा अंधारे यांच्या वाढदिवसानिमित्त आपलं रामराव राठोड या विद्यालयात भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहरातील रक्ताचा तुटवडा व रक्ताची अडचण व रक्तामुळं लोकांचे जीव जात आहेत, त्यांना अनेक अडचणींना भासत आहेत, त्यासाठी दादांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेऊन या ठिकाणी रक्तदान करण्यात येत आहे. व रक्तदानामधून एक रक्तदात्याने जर रक्तदान केलं तर पाच जणांची वाचतात ही संकल्पना पुराशी बाळगून वाढदिवसानिमित्त इतर खर्च कुठलाही न करता सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आशिषदादा आमदारे मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आशिषदादांनी आमच्यासाठी आमच्या अजयनगर, भीमनगर, पंचनगर अशा सलग एरियामध्ये एक मोठं रोटर बांधून लावून आज या ठिकाणी मोठी इमारत उभी केली आहे व दर्जेदार शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी आशिषदादा करत आहेत. दादांनी या ठिकाणी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. आपण पाया गेले तर आज आपल्या माता मुलीला बाहेर पडण्याची गरज नाही. त्यांच्या डिझाईनिंगचं कॉलेज दादांनी इथं आणलेलं आहे, फक्त महिलांसाठीचं कॉलेज आहे. या कॉलेजमार्फत ज्या महिला आहेत त्या प्रशिक्षण घेऊन ते उच्च याच्यामध्ये जॉब करू शकतात व त्यांचा स्वयंरोजगार उपलब्ध करू शकतात. त्यासाठी दादांनी इथं फॅशन डिझायनिंगचं कॉलेज पण आणलेलं आहे. त्यानंतर महिलांसाठी VNM ANM हे कोर्सेस आणून दादांनी एक समाजामध्ये एक वेगळी समाजातली गरजा भागवण्याचं कार्य दादा करत आहेत. एक आमचा छोटासा प्रयत्न म्हणून आशिषदादा मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी दादाचं म्हणणं असं काहीच करायचं नाही, पण दादा म्हणे रक्तदान करा, त्यांनी रक्तदानासाठी सारखं कोणतं कार्य नाही आहे. आज या ठिकाणी सर्व मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान होत आहे. 50 च्या वर रक्तदान रक्तदान केलेलं आहे. जवळपास 100 ची आकडा पूर्ण होईल असं आम्हाला अपेक्षा आहे. या ठिकाणी रक्तदान सुरू आहे आणि कुणाला जर अडचण आली तर आम्ही सदैव त्यांच्या सोबत आहेत असा संदेश देण्याचं काम आशिषदादा मित्र परिवाराच्या आम्ही करत आहोत आणि किती अडचण असतात आम्ही सदैव त्यांच्या सोबत आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आमचे मार्गदर्शक तसंच स्नेही आम्ही ज्यांना आमचे मार्गदर्शक समजतो असे आशिषभाई अंधारे आज यांचा वाढदिवस आहे आणि त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य रक्तदान शिबिर ठेवले आहे, त्याबद्दल त्यांचे प्रथमतः खूप खूप आभार आणि आशिषभाई यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.